नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहे डिजिटल संदेश। पुरातन काळापासून अनेक गावात वर्षातून एकदा ग्रामदेवतेचा उत्सव म्हणजेच यात्रा साजरी करण्याची परंपरा आहे। करमाळा तालुक्यातील चिकणठाणची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी साजरी केली जाणारी यात्रा। दरवर्षी अष्टमीला यात्रा साजरी करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे। 1994 साली साजरी झालेली चिकणठाणची यात्रा ही या भागातील लोकांच्या मनावर कायमचा आघात करून गेली। 3 मे 1994 ती भयान रात्र अनेकांना भीतीने थरकाप उडवणारी ठरली। त्याचं कारण म्हणजे त्यावेळी पार पडलेल्या यात्रेत येथील शोभेच्या दारूचा स्फोट होऊन जो अपघात झाला त्यात जवळपास 43 लोक मरण पावले व 85 आसपास लोक छोट मोठ्या प्रमाणात जखमी झाले। हा एवढा मोठा अपघात करमाळा तालुक्यात पहिल्यांदाच झाला होता। नक्की या यात्रेचं स्वरूप काय आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात। चिकलठाण हे करमाळा तालुक्यातील एक गाव आहे। येथे कोटलिंग देवस्थान आहे। या कोटलिंगाच्या मंदिराची उभारणी भीमा नदी शिवकालामध्ये शके 1643 मध्ये झाली। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराजवळून भीमा नदीचा उगम होतो। या भीमा नदीच्या पात्रात महादेवाची हजारो देवस्थाने आहेत। त्यापैकी चिकलठाण येथे महादेवाचं एक कोटिवे लिंग आहे। त्यावरून या देवस्थानला कोटलिंग असं नाव पडलेलं आहे। 1975 मध्ये भीमा नदीवर धरण बांधल्यानंतर हे मंदिर पाण्यात असल्यानं ग्रामस्थांनी हे मंदिर मूळ स्थानापासून 3 किलोमीटर अंतरावर पुन्हा बांधलं। या मंदिराची यात्रा चैत्र वद्य अष्टमीला दरवर्षी भरते। नदीच्या पात्रामध्ये मंदिर असताना ज्या श्रद्धेने यात्रा भरवली जात होती तीच श्रद्धा मंदिराची जागा बदलल्यानंतरही कायम राहिल्याने जुन्या परंपरा टिकून आहेत। तसेच यात्रेच्या रात्री पालखी छबीना व नंतरचे 2 दिवस बाजार भरतो। या यात्रेसाठी पुणे मुंबई सोलापूर सांगली सातारा आदी जिल्ह्यातील हजारो नागरिक इथे येत असतात। सुमारे 15 दिवस या पंचक्रोशीतील नागरिक देवाला तेल लागल्यानंतर दाढी करत नाहीत, शेते नांगरत नाहीत, मांसाहार करत नाहीत। तसेच या यात्रेसाठी येणारे अनेक भक्त तसेच गावातील ग्रामस्थ पंच कमिटीकडे स्वतः वर्गणी आणून देतात। देवस्थानला दारूच्या तोफेचा नवस बोलण्यासाठी वेगळी पद्धत गेले 60-70 वर्षापासून चालत आलेली आहे। पूर्वीपासून या मंदिराच्या दक्षिण बाजूनी जुनी चावडी आहे। या चावडीत बसून पंचमंडळी नवस फेडास आलेल्या व्यक्तींकडून तोफेच्या खर्चाची पूर्ण रक्कम घेऊन नवस करणाऱ्याचं नाव घोषित करायचे, बोलवलेल्या दारू ठेकेदारास तोफा उडवण्याचा आदेश द्यायचे। नुकतेच या तोफांबरोबर शोभेच्या दारूमधून विविध रंगी रोषणाईचे प्रकार जसे की झाडे भुईमुळे छत्र्या आदुल्या उडवण्याचे प्रकार अस्तित्वात आले। त्यामुळे या देवस्थानचे पंच ठेकेदारास तोफांबरोबर शोभेच्या रोषणाई आणण्याचं स्वतंत्र काम सांगत। पूर्वी कच्च्या तोफा उडवल्या जात त्यामुळे तोफांचा आवाज येईल, त्याचबरोबर शोभेच्या दारूचं काम पाहणं हे मुख्य आकर्षण ठरलं होतं। 3 मे 1994 रोजी नक्की काय घडलं ते आता पाहूयात। या मंदिराला भेटूनच असलेला चावडीचा काही भाग रिकामा होता। जवळच एक बंद खोली होती। या बंदिस्त खोलीत तोफांचे कच्चे सांगाडे तयार करून ठेवलेले होते। या खोलीच्या बाहेरील बाजूस रोषणाईचे कच्चे साहित्य ठेवलेले होते। त्या शेजारीच पंचमंडळी एक टेबल टाकून ध्वनिवर्धकाचा वापर करून या रोषणाईचे नवस फेडण्याचं काम पूर्ण करीत होते। या तोफा उडवण्यासाठी जमिनीमध्ये 18 नळकांडी रोवलेली होती। ही नळकांडी पंच बसलेल्या जागेपासून साधारण 20 फूट अंतरावर रोवलेली होती। पंच व तोफा यामध्ये असलेल्या रिकाम्या जागेत ठेकेदारांनी रोषणाई सादर करण्यासाठी कामट्या ठेवल्या जात होत्या। त्यामध्ये शोभेची दारू बांधलेली होती। रात्री साधारणपणे 11:30 वाजता मंदिरामधून पालखी व छबीना निघाला होता। मंदिराच्या भोवती एक फेरी मारून नेहमीप्रमाणे छबीना व पालखी यात्रेतून पमाई मंदिराकडे येत असते। छबीना व पालखी निघाल्याबरोबर पंचांनी भाविकांचा तोफांचा नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू केला। प्रत्येक वर्षी या यात्रेत उस्मानाबादहून तेरखेड, जामखेडहून खर्डा तसेच इंदापूर व करमाळा येथील शोभेच्या दारूचे ठेकेदार येत असतात। त्यावर्षी तेरखेड व इंदापूर येथील दारू ठेकेदार आले नव्हते। त्यावर्षी जामखेड येथील नवीनच दारू ठेकेदार आलेले होते। सलग 18 नळकांड्यात 4-5 भाविकांच्या आदुल्या उडवल्या की एका ठेकेदाराने आपली रोषणाई दाखवायची असा प्रकार सुरू झाला होता। निम्मेपेक्षा ज्यादा तोफा व रोषणाईचा प्रयोग झाला असताना रात्री 1 च्या सुमारास खर्ड्याच्या ठेकेदाराने नागाच्या आकाराची रोषणाई दाखवली। ही रोषणाई चालू असताना जामखेडच्या ठेकेदारानं मेरा कोटलिंग महान या नावातील रोषणाई सुरू केली होती। ही रोषणाई चालू असताना ती सदोष असल्याचं पंच व इतरांनाही जाणवलं होतं। त्यावेळी ध्वनिवर्धकावरून एका पंचानं सांगितलं होतं, ज्याची दारू व्यवस्थित नसेल त्यांनी त्याचे काम थांबवावे, त्याचा आवश्यक तो खर्च दिला जाईल असं सांगितलं होतं। परंतु तेवढ्या वेळात पेटलेल्या रोषणाईच्या झाडातून ठिणग्या उडून इतरत्र पडू लागल्या। त्या ठिणग्याने जवळपासची न पेटलेली झाडे भुईनुळे आदुल्याही पेटल्या। दरम्यान दारू कामात तरबेज असणारे ठेकेदारासह सर्व कर्मचारी पळून गेले। ठिणग्या रोषणाईच्या कच्च्या साहित्यावर पडून त्याने पेट घेतला व त्याची ठिणगी बंदिस्त खोलीतील तोफांच्या कच्च्या आदुल्यांवर पडली। या कच्च्या साहित्यांवर ठिणगी पडताच या तोफांचा अनपेक्षितपणे स्फोट झाला। हा स्फोट इतका भयानक होता की यामध्ये अनेक लोक होरपळून गेले।
31 लोक जागीच मरण पावले तर एकूण मृतांचा आकडा जवळपास 43 होता. 125 आसपास लोक जखमी झाले. या दुर्घटनेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला, तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकही यात दगावले. यामध्ये कुगावचे सरपंच, चिखलठाणचे सरपंच यांच्यासह दहीगाव, उमरड, शेटफळ, चिखलठाण, करमाळा तालुक्यातील विविध नागरिक मृत्यूमुखी पडले होते. अनेक जण जखमी झाले, काही कुटुंबे निराधार बनली. यात्रेतील ही तोफा उडवण्याची पद्धत तेव्हापासून बंद करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील भयंकर दुर्घटना या शब्दात तत्कालीन संपर्क मंत्री पद्मसिंग पाटील व तत्कालीन खासदार सुशील कुमार शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं. आदिनाथ कारखान्याकडून त्यावेळी 51,000 रुपयांची तातडीने मदत देण्यात आली होती. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सामाजिक सुरक्षा योजनेतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3,000 रुपये जाहीर केले होते. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली होती. यासह अन्य काही नागरिकांनी, व्यापाऱ्यांनीही यावेळी आर्थिक मदत केली. या दुर्घटनेनंतर त्यावर्षी तालुक्यातील अनेक ठिकाणचे महत्त्वाचे कार्यक्रम नागरिकांनी रद्द केले, यात्रा उत्सवही बंद केले. या स्फोटाच्या घटनेतून आपण काही बोध घेतला पाहिजे. ग्रामीण भागातील यात्रांची आखणी नियोजनपूर्वकच केली पाहिजे. तसेच जुन्या श्रद्धा परंपरा यामुळे काही विपरीत घडणार नाही याची काळजी ग्रामदेवतेचा उत्सव व यात्रा पार पाडणाऱ्यांनी तसेच नागरिकांनी घेतली पाहिजे.